स्वतःचा अर्ज जर कायम ठेवला असता तर मी सांगितलं असतं की ते जर एका बापाची औलाद असतील तर त्यांनी त्यांचा अर्ज कायम ठेवावा. मी एक बापाची औलाद असेल तर मी माझा अर्ज कायम ठेवला असता. ज्या उमेदवाराला आपला अर्जही भरता येत नाही त्यांना दुसऱ्याला शहाणपणा शिकवायची आणि सल्ला द्यायची गरज नाही. पहिले स्वतःचा अर्ज पात्र करा. एक बापाची औलाद असेल तर त्यांनी अर्ज ठेवायचा असता. अरे मी का किती बाप आहे हे प्रत्येक निवडणूक तुम्ही दाखवलेलं आहे. राहिला विषय अर्ज भरायचा तर मला निवडणूक लढायचीच नव्हती. माझा गेम प्लॅन होता तो मी सक्सेस केला. आणि मी अर्ज भरता येत नाही. मी 28 वर्ष नगरसेवकाच्या निवडणुका लढलो, नगरदशेच्या निवडणुका आम्ही लढलो, विधानसभेच्या 4 निवडणुका लढलो. राहिला विषय जास्तच मस्ती आली असेल तर तुला एकेका बुक्की तो तोंड डोळे कसे फुटेल आहेत आणि कसा कुत्र्याला माखून पळलेला आहे. जरा निवडणूक होते मग तुला सांगतो. म्हणजे हा वाद अटळ आहे का? तू काय वादाच्या लायकीचा आहे का? गुजरात शिंदे यांनी आपली अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र त्यांनी समजूत काढण्यात आली. आता महायुतीमध्ये कुठलंही बंड नाही. आता सरळ सरळ ही निवडणूक कशी होणार? ही सरळ निवडणूक तर मोदीजींना पुन्हा देशाचे पंतप्रधान होण्याकरता बुलढाणा जिल्ह्यातली जनता खासदार प्रतापरावच्या रूपाने नरेंद्र मोदींना मतदान करण्याकरता एक खासदार या ठिकाणी पाठवतील अशी मानसिकता लोकांची झालेली आहे. आणि आज 3 वाजेनंतर सर्व चित्र स्पष्ट होईल. पण ते चित्र स्पष्ट हो का ना हे मात्र चित्र स्पष्ट आहे की लोकांच्या डोक्यामध्ये मोदी साहेब आहेत आणि महायुतीचा उमेदवार या ठिकाणी जिंकेल. मंत्री गुलाबराव पाटील आणि आपण देखील वादग्रस्त वक्तव्य केली होती विजया शिंदेच्या बाबतीत. त्या संदर्भात त्यांनी वरिष्ठांकडे तक्रारी केलेल्या आहेत. आता निवडणूक कशी होऊ शकते, आता समजोता होऊ शकतो? विषय असा असो पक्षामध्ये भांडायला भांडा लागत असतं, वादविवाद होत असतात, मनभेद होतात, मतभेद होतात. पण शेवटी आम्ही सगळे महायुतीचं काम करणार आहे. परंतु आज विजया शिंदे पुन्हा एकदा आपल्यावर एक खालच्या दर्जाची टीका केली. आपला बाप त्यांनी काढलाय. विजया शिंदे असं म्हणतात की त्यांचा एक बाप असतं त्यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवायचा होता. माझा एक बाप असतं तर मी अर्ज कायम ठेवला असता. माझा अर्ज मी निवडणूक लढायच्या हिशोबाने टाकलेलाच नव्हता. मी ज्या उद्देशाने अर्ज टाकला माझा उद्देश सफल झाल्यामुळे मी पुढच्या वेळेला अपक्षाचा अर्ज मला टाकायची काही गरजच नव्हती. त्याच्यामुळे टाकला नाही आहे. कोण किती बापाचं आहे या 40 वर्षात त्याला मी चांगलं दाखवले. मुख्यमंत्र्यांशी आपली काही चर्चा झाली का? समजा मुख्यमंत्री मोदींशी आमची चर्चा होतच असते. एक ह्या दिवस साहेब फोन करतात किंवा आम्ही करतो. विजया शिंदेच्या अर्जावरती नाही काय विषय नाही.